you <laughs> सुप्रभात नमस्कार सुप्रभात आणि नमस्कार मंडळी कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते आपल्या शारीरिक कमतरतेवर विजय प्राप्त करून पुढे जाणारी आणि आपला एक ठसा उमटवणारी व्यक्तिरेखा किंवा व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे ओळख करून देते पासष्ट तालवाद्यांमध्ये पारंगत असलेले या कलाकार योगिता तांबे योगिताजी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आणि मलाच एवढा आनंद होतोय आपल्याला बघून आणि आपली कला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण पहिला प्रश्न की तुम्हाला कसं वाटत आहे खरं आहे आणि मला इकडे नमूद करावं असं वाटतं की प्रेक्षकं हो योगिता तांबे या दिव्यांग आहेत त्यांना डोळ्यांनी दिसत नसून त्यांची ही जी कथा आहे की दिसत नसून सुद्धा पासष्ट या वाद्यांमध्ये त्या कशा पारंगत झाल्या हे आपण जाणून घेणार आहोत तर योगिताजी तुम्ही किती वाद्य वाजवता वाद्य आहेत त्यामध्ये तसं बघायला गेलं तर तबला ढोलकी दिंबडी हलगी नगारा ढोल ताशा डफ ढोलक पखावस किंवा मृदुंग जे आपण ज्याला म्हणतो ते आणि घुंगरू टाळ दिमळ अशा पद्धतीच्या वेगवेगळे जे छोटी छोटी वाद्य आहेत असं बघायला गेलं तर खूप आहे आणि त्या व्यतिरिक्त भांडी किट म्हणजे चहाची किटली वाट्या ताटं चमचे म्हणजे जे जे काही मिळेल ते मी वाजवत सुटते तर ते पासष्ट काय ते अजून कितीतरी होतील अशा पद्धतीची ती वाद्य आहे तर आता जसं तुम्ही म्हटलं की भांडी आणि ताटं वाट्या जे काय मिळेल ते सुद्धा तुम्ही वाजवता तर याची झलक आपण बघणारच आहोत अर्थातच वाद्य वाजवून पण ही वाद्य वाजवायला सुरुवात कशी झाली म्हणजे बालपण कसं होतं किंवा के कधी केलं माझं बालपण अतिशय खोडकर होतं खरं सांगायचं तर मी <laughs> लहानपणी सुरुवात कशी केली असेल आधी मी जमीन वाजवायची बर मग <laughs> माझे मा आजोबा मला झोपवताना जर डोक झोपटून झोपवलं हो, की माझी झोप उडायची बरं आणि असं बोट अशी हे करून झोपवलं तर मला झोप लागायची बात आणि नंतर बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांच्या मी कड्या वाजवायला सुरुवात केली कारण प्रत्येकाच्या दारावरची कडीचा आवाज वेगळा असायचा तर मी तो आवाज ऐकायला कड्या वाजवायची पण बापरे दुपारच्या <laughs> वेळामध्ये आजीचा डोळा चुकून जाणं आणि त्या कड्या वाजवणं त्यामुळे लोकांच्या तक्रारी आजीकडे येणं हे सगळं होत होतं पण मला त्याचा काहीही वाटत नव्हतं कारण मला फक्त एवढं कळत होतं की ते आवाज वेगवेगळे मला ऐकायचे त्या कड्याचे आणि कदाचित तिथून ते सगळं निर्माण झालं असावं की खुर्च्या वाजव शोकेस वाजव म्हणजे असं एक किस्सा की कि साली लातूर किल्लारी भागात खूप मोठा भूकंप झाला तीस हो, सप्टेंबरला हो, हो. आणि त्याचे जे झटके होते ते मुंबईत सुद्धा थोड्याफार फरकात जाणवले होते बर। तर त्यावेळेला असं झालं की मी आणि माझे आजोबा म्हणजे आजोबा माझे धोरण दररोज चार साडेतीन चार ला उठायचे तर ते उठले की मला आपसुक जाग येऊन मी पण उठायचे आणि आता काय काम नाही म्हणजे पाच सहा वर्षाच्या मुलांना काय काम असणार ना, ना। खड़, 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 जा। तर मग ते उगाच मस्ती करायची कपाट हलवायची शोकेस हलवायची म्हणजे त्याचा खडखड खडखड आवाज आला की मग त्याच्यावरती खेळायचं तर झालं असं की ते खडखड वाजायला तर लागलं माझ्या आजोबा बघतायत तर मी अंथरुणावरच आहे त्या दिवशी मला नेमकी जाग नव्हती आली त्यामुळे मला भूकंप झालेलाही माहित नाही पण भांडी हायला लागल्यानंतर आजोबांना जाणवलं की नाही हे काहीतरी वेगळं होतंय पण वाटलं की तुम्हीच काहीतरी खोड्या करता असं झालं ते त्यामुळे अतिशय खोडकर मस्तीखोर असा माझा स्वभाव होता लहानपणी आणि त्या मस्तीखोरीमध्ये पण खूप असं संगीतच शोधण्याची मला आवड होती नक्कीच नक्कीच पण त्यानंतर तुमचे जे आ... गुरु तुम्हाला लाभले तर कारण एवढ्या पारंगत तुम्ही झाल्या तर त्यामध्ये गुरुंचा हात खूप असतो किंवा त्यांचा खूप मोलाचा वाटा असतो तर त्या गुरुंबद्दल जाणून घेऊया आपण एखादं वाद्य आता वाजवून दाखवता येईल का पाहिजे मला असं वाटतं की मी खोडकरपणाबद्दल बोलली आहे हा तर एक खोडी काढायला हरकत नसावी चालेल म्हणजे ऍक्च्युली मी सुरुवात वेगळी करणार होते बरं पण नाही पण मला आता खोडीच करावीशी वाटते चालेल आता ही करवंटी हा आणि हे घुंगर बरोबर तर आता या करवंटीचा खरं तर काही उपयोग नाही म्हणाली होती मला टाकून दे काय करायचंय तुला म्हटलं नाही हे मी टाकू नाही शकत कारण आपण आता बघतोय की स्वच्छता अभियान चालू आहे कचऱ्यातून काहीतरी तुम्ही रिसायकल करा आम्ही हो। कचऱ्यातून वाद्य रिसायकल करतो किती छान तर ही जी करवंटी आणि हे घुंगू अशा पद्धतीने धरले तर त्या विक्टोरिया आता विक्टोरिया पण झाली आता मुंबईत विक्टोरिया दिसत नाही तर त्याचा आवाज हा असायचो आला नक्कीच आणि किंवा खर तर हे खूप चांगला उपक्रम म्हणता येईल पण हे शिकणं याच्यात सुद्धा एक आपल्याला म्हणता येईल की वेळ खूप द्यावा लागतो किंवा एक लगन असते ना आपल्या मनात जिद्द असते ती सुद्धा असायला हवी तर आता तुमच्या गुरुंबद्दल असं वाटेल की गुरूंच्या बद्दल सांगा ते कसे होतं माझा पहिला गुरु म्हणजे रेडिओ हो हो oh. <laughs> म्हणजे आजी सकाळपासून ते लावायची त्यावेळेला सहा वाजता आकाशवाणीवरती भक्ती लागायची <laughs> आणि मला त्याची अतिशय आवड कारण बऱ्याचशा भक्ती गीतांमध्ये तबला असतो <laughs> तर ते ऐकत ऐकत माझं खरं तर लहानपण गेलं बऱ्यापैकी आणि झालं असं की एकदा आमच्या बिल्डिंगमध्ये एक वरती म्हणजे माझ्या बीप तळ मजल्याला आणि पहिल्या मजल्यावर एक, एक आजोबा राहत होते <laughs> तर ते, ते गेले अच्छा <laughs> तर त्यांचं तेराव्याला भजन ठेवलं होतं त्या भजनी म्हणजे महिला मंडळ होतं आणि तिथे माझा काका आला होता गावावरून त्या दिवशी आणि मला तेरा एप्रिल ही तारीख पण आठवते कारण एक एप्रिलला ते जेव्हा गेले तेव्हा गुढीपाडवा होता अच्छा, तर, तर ते तेरा एप्रिलला माझा काका गावावरून मला भेटायला आला होता आणि त्याच्याबरोबर मी असं पत्ते जास्त खेळत बसले म्हणजे भिकार सावकार दुसरा आम्हाला पत्ते काही येत नव्हते तर तर मला आवाज आला आणि मी पळून गेले मी बघितलं पण नाही काका काय करतोय खेळतोय नाही वगैरे मी काय बघितलंच नाही मी पुणून गेले आजीने विचारलं काकाला काय मला माहित नाही काय झालं पुढे काका कधी गेला हेही मला माहित नाही आजी आली ती म्हणाली मला वाटलं तो काय परत लोकांच्या कड्या वाजवायला गेलीस की काय पण तसं नव्हतं मी त्या तबला तबला ज्या वाजवत होते म्हणजे ते पुरुषच होते मला वाटतं ते मला नीटसं आठवत नाही त्र्याण्णव सालची गोष्ट आहे ती पण तर त्यांच्याकडे मी बसले होते त्यांच्या समोर रादर आणि त्यांच्या हातावर हात ठेवून किंवा असं काहीतरी माझे उद्योग चालू होते तबल्यावरती म्हणजे तेव्हा तबला काय असतो हेही मला माहित नव्हतं तेव्हाच गोष्ट तर तेव्हा त्या बायकांनी सांगितलं तिला भजन म्हणणाऱ्या कि ना तुम्ही तुमच्या नातीला ना कुठेतरी तबला शिकवायला घाला क्लासला तिच्या अंगात आहे ना ते काहीतरी आहे म्हणजे आम्हाला की ती ती मध्ये मध्ये तो हात त्यांचा काढून वाजवत होती असं नाही मी काय वाजवत होते हेही मला आठवत नाहीये आता कारण तेव्हा माझं वय जेमतेम चार पाच पाच सहा वर्षाचं व्यक्ती असेल तर मग त्यांनी मग मा माझ्या आजी आजोबांनी घरी एक गुरुजी आमच्या यायला लागले त्यांचं नाव होत सतीश पिंपळे तर ते अगदी बेसिक शिकवायचे म्हणजे ती असं ते जे बेसिक बोल असतात जे आम्ही आता शिकवतो मुलांना तर मग ते मला कंटाळायला लागला <laughs> काय मी काय ऐकते रेडिओ वरती आणि हे काय मला शिकवतात असं काहीतरी झालं माझं तर म्हटलं मला हिंदी आणि मराठी गाण्यांची आवड होती खूप <laughs> आता ते केंद्राचं नाव बदललं हो, हो. तर ते ऐकत ऐकत मी मोठी झाली हु. आणि नंतर ते म्हणाले एक गाणं म्हणा तुम्ही मराठी एक हिंदी एक आरती असं म्हणा आणि त्याच्यात माझं काय चुकतंय ते सांगा त्यांनी म्हटलं तसं आणि ते म्हणाले की हा कलाकार वेगळा आहे ह्याला मी नव्हे तर कोणीतरी मोठा गुरु पाहिजे आणि मग कालांतराने कमला मेहता दादानंद शाळेमध्ये मी झाली माझी माझं शिक्षण उशिरा सुरू झालं वयाच्या नवव्या वर्षी कारण नजर येईल वगैरे असं थोडी आम्हाला अपेक्षा होती तसं काय झालं नाही ते म्हणाले उलट ही नजर थोडी थोडी कमी होत जाणार आहे तर त्यामुळे मग अंधशाळेत माझं ऍडमिशन झालं आणि त्यानंतर तिथे मात्र बरोबर आता जे तुम्हाला प्रोत्साहन मिळाला किंवा हा जो प्रवास होता हुँ. तो जाणून घेऊया पण मंडळी आता एका छोट्याशा विश्रांतीची वेळी एक ब्रेक घेऊया तुम्ही कुठेच जाऊ नका बघत राहा नमस्कार मंडळी योगिताजी आपल्या गुरूंबद्दल आपण सांगत होते तर अंधशाळेत तुम्ही ऍडमिशन घेतलं प्रवेश तुम्हाला मिळाला तर मग पुढचा प्रवास कसा झाला कारण अंध असून तुम्ही एवढे वाद्य पहिलं थिंक तुम्ही तबलाच शिकला ना हो हो तर तर मग तो प्रवास कसा झाला आता घरी किस्सा घडला ते गुरुजी नंतर येईन असे झाले आणि शाळेत मात्र आम्हाला पंडित गोकुळदास जोशी सर शिकवायला होते हु. आणि पुरोहित मॅडम होत्या संगीत शिकवायला जोशी मॅडम होत्या तीन तीन संगीत शिक्षक होते आणि जोशी सर जे होते ना ते आम्हाला वेगवेगळी वाद्य पण शिकवायचे तर त्याच्यामध्ये तबल्याचा काही भाग ते शिकवायचे तर मला तेव्हा पण कंटाळा येत होता पण कसं व्हायचं की मुली इतर वाजवायच्या ना तबला माझ्यापेक्षा ज्या मोठ्या मुली होत्या त्या मुली वाजवायच्या मग त्यांच्या हातावर हात ठेवून मी शिकायला सुरुवात केली आणि जरा 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 वाजवायला सुरुवात झाली आणि मग माझ्या आठवणीप्रमाणे डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ला मी स्टेजवरती पहिला शो म्हणजे शास्त्रोक्त न शिकता केला आणि नंतर मग ते टॅलेंट टे बघून शाळेने मला उस्ताद अल्ला रखा इन्स्टिट्यूट ची स्कॉलरशिप मिळवून दिली मी सहावीला असताना आणि दरम्यान सह्याद्री माझा जेव्हा डीडी वन होत तेव्हा संबंध आला होता की एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव साली आमच्या शाळेसाठी शाळेला कार्यक्रमामध्ये गाण्याचा कार्यक्रम साठी आमंत्रित केलं होतं तर त्याच्यामध्ये मी असं ढोलकवाजा काहीतरी घेऊन बसले होते असं मला चांगलं आठवत आहे आणि त्याच्यामध्ये उषक काल होता होताचा तो फारच भयावह दिलेला कोरस आणि तुझ्या गळा माझ्या गळामध्ये ते काहीतरी फार आता वा, आता ते म्हणजे आठवलं तरी मला हसायला येईल अशा पद्धतीचं ते होतं कारण शिक्षण असं नव्हतं तबलाचं पण ठीक आहे लहान मुलांचा कार्यक्रम म्हणून लोकांनी समजून घेतलं असेल तेव्हा मी तिसरीला होते तो जेव्हा कार्यक्रम केला आपल्याला प्रेक्षकांना ऐकायला मिळेल तबल्याची झलक हो अगदी अगदी आणि मला शाळेतच तबला वाजून गायची पण म्हणजे गरज म्हणा म्हणता येईल कारण मी गाताना तबला कोणीच वाजवायचं नाही माहिती नाही का मग मा तो मलाच वाजवायला लागला <laughs> मग आता गणपतीच्या गाण्यानेच कारण तबला नकी, हे शंकराचं गणेशाचं पण वाद्य आहे हो, हो। एक दोन ओळी मी गुणगुणते वाजवून वाजवून खूप आवडेल क्या बात आहे किती छान ऐकायला पण इतकं मस्त वाटतं आणि मला असं वाटतं एखादा आपला सण असेल किंवा काही आयोजन आपल्या घरात असेल तर संगीताशिवाय ते होणं आणि त्यामुळे हे आयोजन आजचा वर्धापन दिन म्हणा किंवा दसऱ्या निमित्ताने खूप छान वाटलं ऐकायला आता, <स्थागी> आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला वाटतो की अंध असल्यामुळे तुम्हाला काही अडचणी आल्या का लहानपणापासून म्हणजे रोजच्या येत असतील किंवा आता त्यांची सवय झाल्यामुळे आता त्या कदाचित झाल्या असतील पण पण असं काही अडचणी आल्या का हां म्हणजे कसं झालं की शाळेमध्ये असेपर्यंत अडचणी काय असतात हे कदाचित आम्हाला माहित नव्हतं कारण आमचं शिक्षण तसं म्हटलं तर वस्ती आमची शाळेतच असायची हु. त्यामुळे शाळेच्या बाहेरही काही जग असू शकतं याची आम्हाला तोपर्यंत तो कल्पना नव्हती जोपर्यंत आम्ही दहावी होऊन शाळेतून बाहेर नाही गेलो आणि जेव्हा आम्ही जसे शाळेतून बाहेर गेलो तसं आम्हाला जग काय आहे हे कळायला सुरुवात झाली आणि त्या जगाशी जुळवून घेणं आम्हाला खूप कठीण जायला लागलं आणि दरम्यान काय झालं होतं की मला पूर्वी दिसत होत जसं की मी सांगितलं मला थोडंफार लिहिता वाचताही येत होत म्हणजे जन्मतः अंधत्व होतच पण ते वाजता मला यायचं आणि नंतर हळूहळू मला वयांवरच्या ओळी आणि ह्या सगळ्या दिसणं कमी कमी होऊन मग ते बंद व्हायचं झालं पूर्ण फक्त मला कोरी पानं दिसायची ओळी आतल्या दिसायच्याच नाही मग असं ते कमी कमी झाल्यामुळेच खरं तर शाळेत माझं ऍडमिशन झालं आणि दहावीला असताना म्हणजे आता मी तो चष्मा लावलाय तो मी तो काढू इच्छित आहे म्हणजे असं आहे की हा जो डोळा आहे दहावीचा अभ्यास करत असताना मी काहीतरी एक वीस एक मिनिटं उठायला मला उशीर झाला साडेतीनला उठायचं ते चार वीस झाले असं काहीतरी झालं आणि घाई 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 अरे बापरे सगळ्या मुली निघून गेला मी मागे राहणार असं वगैरे झालं आणि त्या दिवशी युनिट टेस्ट चा पेपर होता ऑगस्ट मध्ये आणि तेव्हा असं झालं की मध्ये माझ्या हातातून साबण पडला तो उचलायला म्हणून मी जी अशी वाकले ना तो पूर्ण नळ माझ्या भागात घुसला त्यामुळे माझ्या पुढच्या अडचणी ऍक्च्युली तर खरं तर वाढीव झाल्या दहावीनंतर कि मला बॅलन्स जायला लागला कारण माझ्या मेंदू पर्यंत त्याचा मार गेलेला होता हु. माझा बॅलन्स पूर्ण जायला लागला त्यामुळे माझे मोबिलिटी इश्यूज निर्माण झाले की मला कोणाच कोणीतरी लागायचं स्कॉट नाही तर मी कुठेच जाणार नाही डोकं चावायचं चा मध्येच उन्हा ऊन उन जास्त पडलं डोक्यावर की चक्कर यायची अशा भरपूर गोष्टी झाल्या आणि मग त्याचा शिक्षणावर आणि संगीतावर मला परिणाम होऊ द्यायचाच नव्हता म्हणून हो हो। मग मा आजोबा माझे वयस्कर झाले होते तोपर्यंत हो हो हो। मग मावशी मला मा मदत करायला तयार झाली की ठीक आहे तुला कॉलेजचं वगैरे तुला कॉलेजला घेऊन जायचं वगैरे घेऊन यायचं काय करायचं कुठे घेण्याचं वगैरे ते मी बघेन म्हणून म्हटलं ठीक आहे आणि ते झालं माझं बी एम ए पर्यंत पूर्ण शिक्षण झालं त्याही अवस्थेत आणि दरम्यान मी शारदा संगीत विद्यालयामध्ये तबल्याचं शिक्षण परत चालू केलं मग एम ए झाल्यानंतर पुन्हा खंड पडला संगीतामध्ये आणि मग मी रत्नागिरीला आई आई नेमकी रत्नागिरीला शिफ्ट झाली वडील वडील माझे जास्त झाले होते कारण त्यावेळेला तर ते डायलिसिस साठी त्यांना चिपळूणला जायला लागायचं आणि लांज्यातनं ते खूप लांब पडायचं म्हणून ते लोक रत्नागिरीला शिफ्ट झाले आणि तिथेच समोर पंडित बाळासाहेब हिरेमठ कथक तबला हार्मोनियम सगळं शिकवायचंय मग तिथे मी तीन वर्षात माझ्या तीन परीक्षा दिल्या तबल्याच्या त्यांच्याकडे हु, आणि आता मी पंडित कालिनाथ मिश्रा बनारस घराण्याचे आहेत त्यांच्याकडे शिकते पण त्याही दरम्यान काय झालं की हिरेमठ सर अचानक गेले आणि आता पुढे काय विचारात तर व्हायचंय मला ते एका म्हणजे मी नाही नाव घेत खूप मोठे कलाकार आहेत एका ठिकाणी मी गेले आणि तिथे त्या व्यक्तीच्या शिष्यांनी मला असं सा सांगितलं की तू जे काही वीस बावीस वर्ष तबलात शिकलीस हे तुला सगळं पुसून टाकावं लागेल जे की इम्पॉसिबल होत हा म्हणजे आपण जसं की तू कॉम्प्युटर शिकलीस एम एस सी आय टी विसरून जा मग मी तुला पुढचं सॉफ्टवेअरचं शिक्षण देईन अशी काहीतरी ती गत होती खरे? तर मग ते तर म्हणजे त्याचा मला इतका धसका बसला की मला काहीच म्हणजे सुचे ना आणि दरम्यान मी एका ठिकाणी तबला शिकवायला जायला लागले तर तिथे मला यांचं नाव कळलं गुरुजींचं आता मी ज्यांच्याकडे जाते आणि मग त्यांना मी विचारलं की ते मला शिकवतील का हो कारण माझं असं असं शिक्षण थांबलंय तबल्याचं ते म्हणाले आपण विचारूया फोन करून आणि लिटरली मी फोन केला नंबर घेतला त्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडे शिकवायला येत होते ते त्यांच्याकडून मी त्यांचा नंबर घेतला आईला सांगितलं आई आधीच धसका घेतलेला होता तो वर्षभर वरापूर्वी झालेल्या किस्साचा त्यामुळे ती म्हणाली बघ बाबा तुला काय जग जमेल ते कर हो हो। म्हटलं ठीक आहे बोलून तर बघू आणि मग त्यांनी मी बोलले आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला बोलावलं आणि तबलाचा हात बघितला जे की आम्ही परंपरेने करतोच की तबलाचा पहिले हात बघतात तुला कुठपासून शिकवायचं आहे तर त्यांनी बघितलं आणि मग ते म्हणाले की तू खूप वाद्य वाजवतेस ठीक आहे वाजव पण एक कुठली तरी गोष्ट तू कंटिन्यू कर आणि मी तुझ्या बरोबर आहे मी तुला शेवटपर्यंत आणि हे तर खूप आणि पुढचा इमोशनल सीन तर पुढचा आहे की ते म्हणाले मला दोन मुलगी आहेत पण मला मुलगी नाही आहे तर आजपासून तू माझी मुलगी आहेस आणि तू जी जी दशील ती फी मी घ्यायला तयार आहे मी फी त्यांची फी म्हणजे दीड हजार एक टनला असते एक सिटिंग दीड हजार असते तर मग ते म्हणाले की असं असं आहे तर तू बघ म्हटलं ठीक आहे मला तर ती झेपणारी नव्हती पण तरी मी चार टनचे एक थोडेसे त्यांना फी म्हणजे त्यांच्या सन्मानार्थ जितकी मला शक्य आहे तितकी दिली ती त्यांनी मला परत केली आणि ते म्हणाले फक्त तू रोज देवाजवळ बसशील ना तेव्हा एवढीच प्रार्थना कर की माझे गुरुजी आणि त्यांचा परिवार सलाम होत किती छान खरंच डोळ्यात पाणी येतं तुमचा हा प्रवास ऐकून आणि इतकं सुंदर तुम्ही त्याच्यातून स्वतःला बाहेर काढून आणि स्वतःचं व्यक्तिमत्व तयार केलंय ही नारी शक्ती म्हणता येईल एक नवदुर्गेचा स्वरूप तुमच्यात बघायला मिळतं योगिता मॅम एखादा आपल्याला ऐकायला मिळेल का वाद्य हो जरूर हां आता हे ॲक्च्युली वाद्य आहे हातोडी आणि पान आहे आणि दुसरा हा एक चायना ब्लॉक आहे है। तर ह्याच्यावरती एक गाणं हु. आहे आपल्याला तांबडी माती पिक्चर माहिती आहे तर त्याच्यातलं एक गाणं आहे आणि ह्या हे वाद्य वापरून तसं तर खूप कमी गाणी मराठीमध्ये आहेत हिंदीमध्ये खूप आहेत पण ह्या वाद्याने सुरुवात असलेलं बहुधा ते एकमेव गाणं तर ते मी आपल्या समोर सादर करते नक्कीच तुला

माझ्याकडे खरं शब्दच नाही आहे इतकं सुंदर तुम्ही वाजवताय आणि ऐकायला पण खूप छान वाटतंय पण मंडळी आता एका विश्रांतीची वेळ आहे हा प्रवास हा संगीतमय प्रवास असाच सुरू राहू देऊ पण आता एक छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक नंतर परत भेटूया नमस्कार मंडळी कार्यक्रमात ब्रेक नंतर विश्रांतीनंतर परत आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत नमस्कार मंडळी कार्यक्रम आपण पाहत आहात सह्याद्री वाहिनीवर आणि आज आपल्याबरोबर योगिता तांबे या आहेत आणि त्या पासष्ट वाद्य वाजवू शकतात ते त्याच्यात पारंगत आहे ते आपल्याला दिसतंच आहे आता योगिता मॅम पुढचा प्रश्न विचारासा वाटेल की तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्तेसुद्धा पुरस्कार मिळालेला आहे तर त्या पुरस्कारांविषयी आणि तो आनंद कसा होता त्याच्याबद्दल सांगा याबद्दल सांगायचं तर <coughs> राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मी पोहोचले कशी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे oh. की मी नाट्यशालेमध्ये बालनाट्यांना संगीत देते hmm. आणि ते करत असताना ना, hmm. नाट्यशालेच्या ज्या सर्वे सर्व आहेत hmm. कांचनताई सोनटक्के well. तर त्यांनी माझ्यासाठी ही खटपट केली की hmm. तुला पण म्हणजे तो अर्ज पण देऊन बघूया आणि त्यांनी ते स्वतःच पूर्ण ती जबाबदारी घेतली म्हणजे पोस्टाने अर्ज पाठवण्यापासून ते सगळं पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली मला फक्त त्यांनी माझ्याबद्दलची जी जी काही माहिती होती ती फक्त त्यांनी मला पाठवण्यात पुरतच फक्त त्यांनी हे केलं आणि बाकी सगळी त्यांनी मेहनत घेतली हु. आणि त्यानंतर ते मिळालं दोन हजार सोळा साली हु. तर तेव्हा मला खूप आनंद झाला दुसरी गोष्ट म्हणजे माझा लिंका बुक ऑफ रेकॉर्ड झाला पन्नास मिनिटात पन्नास वाद्यांचा तर तेव्हा पण जे जजेस लागतात जे ऑब्झर्वर्स लागतात त्याच्यात पण कांचनताई होत्या आणि माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल कमला मेहता शाळेच्या वर्षातही त्या मला ऑब्झर्वर म्हणून लाभल्या रेकॉर्ड साठी त्यामुळे तोही मला खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी आणि माझ्याच शाळेत तो रेकॉर्ड झाला कमला मेहता मध्ये खूप छान आणि दुसरं असे भरपूर वेगवेगळे पुरस्कार मला मिळाले इंडिया स्टार फॅशन अवॉर्ड पण मला मिळाला तो पण एक रेकॉर्डच आहे नक्कीच अशा मिळत गेले पुरस्कार पण मग या सगळ्यामध्ये जसं आपण म्हणतो ना आपल्या जिद्द असेल तर आपल्याला साथ देणारे हात नक्कीच पुढे येतात तर त्या साथ ते साथ जी तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून कडून करु, मिळाली आहे तर आई वडिलांचा सपोर्ट कसा होता सुरुवातीपासून असतो दिसतोच आहे आम्हाला पण तरी काही आठवणी असतील तर सांगा मला तबला तबला शिकायचं आहे जेव्हा कळलं कारण माझे आई वडील गावी राहत होते वडिलांचं दुकान होतं गावी आणि आई आता तीन वर्षापूर्वी इथे शिफ्ट झालेली आहे मुंबईला तर तिचं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष आयुष्य जे आपण बोलतो ते गावीच गेलं तर जेव्हा आता कसं व्हायचं की आजी आजोबांकडे मी लहानाची मोठी झाली तर मग दुकान चालवून ते पैसे वगैरे पाठवायचे मला बाबा हिला काही कमी पडू नये जेव्हा तबला शिकायची अशी वेळ आली किंवा गुरुजी येणार आहेत वडिलांनी पहिला तबला मला घेऊन दिला आणि इतरही बरीच वाद्य मग हळूहळू वडिलांनी घेऊन दिली त्याच्यामध्ये हार्मोनियम होत त्याच्यामध्ये एक प्रोत्साहन त्यांनी नेहमी दिलं नेहमी 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 आणि त्यांना मला खूप म्हणजे वाईट वाटत की ते खूप लवकर गेले पण जाताना पण त्यांची एकच इच्छा होती की मी कशात तरी म्हणजे कशातही असेल अभ्यास असेल संगीत असेल पण मी गोल्ड मेडलच मिळवलं पाहिजे आणि नेमकं असं झालं की नॅशनल लेवलचं युथ फेस्टिवलचं म्हणजे जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात त्याचं गोल्ड मेडल मला मिळालं आणि माझे वडील तेव्हा मुंबईत होते कारण ते ऍडमिट होते हॉस्पिटलला तर ते जाताना ते गोल्ड मेडल बघून गेले हे म्हणजे किती छान म्हणजे जा, जाण्या जा, त्यांना का समाधान वाटलं हो, असेल हो, कुठेतरी की हा आपली मुलगी आहे रिअल योग्य लाईन आहे मला खरच खूप कौतुक कौतु वाटतंय आणि आम्हाला सगळ्यांनाच प्रेक्षकांना सुद्धा वाटत असेलच नक्कीच योगिता जी आता आपण एक दोन वाद्य जी राहिले ती घेऊया का हो चालेल आता कोणता वाद्य आपण आता हे दिमडी आहे हा आणि दिमडी मध्ये आता माहिती आहे आपल्याला की अशा पद्धतीचं तर वाचतच पारंपरिक मी गाण्यावरती असंच जस्ट केलं होतं आधी मी ते गाणं म्हणते आणि मग नंतर पुढे जे आहे त्याच्यावरती तिंबडी कशी वाचते चालेल <laughs> गोमू ला जाते हो नाखवा गो ला जाते हो नाखवा होतीचा गो वा दा दाखवा तिचा गोवा जा हो, हाया हो। असं तिथे काय वाद्य वापरलंय मला माहिती नाहीये त्या गाण्या पण मग असं त्याच्यावरती तो आवाज काढला खूप छान खूप छान एक अजून वाद्य आपण ठेवलेलं आहे ना कोणतं राहिलंय का नाही नाही मग आपण तबल्याने सांगता कार्यक्रमाची नक्कीच करणार आहोत पण आता मला विचारायचं आहे की तुम्ही रोजचा जो प्रवास करत आहात जसं मी फोनवर तुमच्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी तुम्ही म्हणे की ची परिस्थिती असेल म्हणजे पूर आल्यावर तुम्हाला तुम्हा तुमच्यामध्ये जास्त उत्साह येतो म्हणजे <laughs> ये साधारण साधारण सामान्य माणूस असेल पूर आल्यावर लगेच त्यांना फोन येतात की अरे सुरक्षित आहात की नाही सुखरूप आहात की नाही मग तुमच्याबद्दल सांगा रोजचा प्रवास आणि अशा परिस्थितीमध्ये कसं वावर रोजच्या प्रवासामध्ये मी रिक्षा टॅक्सीने कारण माझा मोबिलिटी इश्यू अजूनही आहे तसा हो, आणि एवढं माहिती असत कि एखाद्या रस्त्याला किती खड्डे आहेत मुंबईचे फार उपकारित आमच्यावरती खड्डे स्पीड ब्रेकर आणि असे बऱ्याच बऱ्याच गोष्टी Uh, मुंबईमध्ये जे खडबडीत रस्त्यांची जी नगरी आहे त्यामुळे आम्हाला समजतं की आम्ही कुठल्या एका रस्त्यावर आणि मला रिस्क घ्यायला आवडतं कारण बेसिकली मी एक गोष्ट लपवली होती मला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की झाशीची राणी जिने अठराशे सत्तावन्न साली इंग्रजांना कडवी झुंज दिली आणि ती शेवटपर्यंत त्यांच्या हाती लागली नाही तर माहेरून माझी म्हणजे मी तिची आठवी पिढी आहे झाशीच्या आणि कदाचित त्यामुळेच मला जास्त मस्ती असेल अंगात की पूर वगैरे येतात तेव्हा मी नेमके कुठेतरी असते आणि मला घरून फोन येतात अरे तू कुठे आहे पाऊस येतोय तू काय करते निघडे अरे काय ना खेला खेला मी येणार बरोबर येणार ना असं आणि हे असं बऱ्याचदा होतं इव्हन गेल्याच्या गेल्या वर्षी मी दूरदर्शन समोर पुरात सापडलेली होते कारण मला कुठेतरी जायचं होतं तेव्हा आणि नेमका वरळीच्या महाराजा जो गणपती बसतो तिथेच तर त्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली आणि असे मदतीचे हात नक्कीच येतात सामान्य लोकांना हो ना नक्कीच आणि सामान्य व्यक्तींना त्रास होतो आणि त्या त्रासाचा ते म्हणजे सामान्य माणूस असेल तर तो सारखा म्हणतो की अरे किती त्रास होतोय पण त्यावर तुम्ही कुठेतरी त्याला दूर सारून की अरे जगायचंय तर हे आपल्याला रोजच्या सवयीचा भाग करावा लागेल हे कुठेतरी मानलंय आणि त्यामुळेच पुढे जाऊ शकताय तुम्ही आला आणि खूप छान विविध वाद्यांबद्दल सांगितलं तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलं खूप मनापासून धन्यवाद कार्यक्रमाची सांगता आपण तुमच्या तबल्यानेच करणार आहोत पण तत्पूर्वी प्रेक्षकांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद वर्षभर जे प्रेम तुम्ही आमच्यावर म्हणजे आम्हाला दिलं आहे ते सतत कायम राहू द्या त्यासाठी याच अपेक्षा आमच्या तुमच्याकडून आहेत धन्यवाद सुरू खूप मस्त वाटलं थँक्यू